तर भाजपची आज पहिली यादी देखील समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. 100 अधिक उमेदवारांची यादी थोड्याच वेळात जाहीर होण्याची शक्यता आहे. बरोबर 11 वाजता आहेत आणि 11 वाजता भाजपची आज पहिली यादी जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. या सगळ्याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे. चेतन, बरोबर 11 वाजलेले आहेत, साधारण 10-11 दरम्यान भाजपची पहिली यादी समोर येणार होती, पण या पहिल्या यादीला पार्श्वभूमी आहे ती काल छेडलेल्या अर्थातच विषयाची. भाजपा अनेक निष्ठावंतांना, विद्यमान आमदारांना त्यांचा पत्ता कट करण्याची शक्यता आहे, किंबहुना भाजप भाकरी फिरवणार असल्याची चर्चा आहे, आणि त्याचीच प्रचिती या पहिल्या यादीत दिसेल का? निश्चितच एकंदरीत लाखवी 245 जागा ज्या आहेत महायुतीच्या त्यांच्यावरती आतापर्यंत जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती आहे. आणि अवघ्या 43 जागांवरती आता हा पेच कायम राहिलेला आहे. आणि त्यामध्ये जर पाहिलं 245 मध्ये 100 जागा आहेत या भाजपच्या ताब्यातील आहेत, आणि त्यांची पहिली यादी आज कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते, आणि एकंदरीतच यामध्ये कुठल्या आमदारांचा पक्का. तुम्हाला मी मध्ये थांबवते. चेतन, चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाते. आज पहिली यादी जाहीर होती आहे. या यादीच्या अनुषंगानं चंद्रशेखर बावनकुळे काय बोलतायत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जागा वाटपाचा तिळा मी कालही सांगितलं की आम्ही 90% जागेवर एकमत झाला आहे. 10% जागेवर लवकरच एकमत होईल. शेवटी महायुतीच्या राजकारणामध्ये थोडा काळ लागतो. दिल्लीला तर आम्ही आमचा जो मॅन्युफॅक्टो तयार करतो आहे त्यावर काही चर्चा राज्य केंद्र म्हणून आम्हाला केंद्राचा खूप मोठा सपोर्ट आहे. आमच्या ज्या महाराष्ट्र सरकारने ज्या योजना केल्या आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्याची वीज बिल माफी असेल, किंवा जे जनकल्याणाच्या योजनेला केंद्र सरकारचा सपोर्ट आम्हाला आहे, आणि त्यामुळे केंद्र सरकार राज्य सरकार हे डबल इंजिन सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेकरता मजबूतीनं काम करणार आहे. आज महाविकास आघाडीकडे केंद्रात सरकार नाही, त्यामुळे ते कधी केंद्राचा सपोर्ट घेणार नाही. आम्ही सपोर्ट करायचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी घेणार नाही, त्यामुळे महाविकास आघाडी कधी चुकीनं एखादं मत महाविकास आघाडीला गेलं तर महाविकास आघाडी महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ करेल, आणि महायुती डबल इंजिन सरकार म्हणून चांगलं काम करेल. त्यामुळं केंद्रातलं जे सरकार आणि आमचं सरकार एक चांगला मॅन्युफॅक्टो आम्ही देऊ त्याकरता आमची बैठक आहे. तुमच्याकडे बंडखोरांची संख्या फार मोठी आहे, आताच एका बंडखोराकडे तुम्ही जरा त्यांची समजूत काढण्यासाठी जाणार आहेत अशी माहिती मिळते. नाही, बंडखोर वगैरे नाही आहे. तिकीट मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. एक कार्यकर्ता काही नाराज झाला असेल त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्षाने जाणं काही वाईट नाही, ती मोठी भूमिका म्हणजे माझीच जबाबदारी आहे ना, असं का विचार करता आपण मीडियाच्या माध्यमातून? बंडखोर झाले, फॉर्म भरला का? फॉर्म भरला का? उमेदवारी बंडखोरी केली का? काही त्या ठिकाणी 1,000, 2,000, 10,000 लोक घेऊन काही शक्ती प्रदर्शन केलं का? काही त्या ठिकाणी उमेदवारी भरल्यावर समजा आमच्या आमचे जे काही तिकीट मिळेल त्यांना त्याच्याविरुद्ध जर उमेदवारी भरली तेव्हा बंड म्हणतं, असं तर प्रत्येक कार्यकर्त्याला आपलं मत मागायचा अधिकार आहे. आणि तिकीट मागितलं तर काय बिघडलं कोणी? त्यामुळे तिकीट मागणं हे काही कठीण चुकीचं नाही आहे. मात्र एकदा तिकीट दिल्यानंतर मग मात्र कोणी त्याच्याविरुद्ध फॉर्म भरणे याला बंड म्हणतात, असं काही बंड नाही. आणि एखाद्या कार्यकर्त्याकडे मी जाणं हे काही चुकीचं नाही आहे. समजूची गरज नाही ना, बंडच पुकारला नाहीये, समजवायचं काय? कसब्यामध्ये पुन्हा एकदा ब्राह्मण उमेदवार द्यावा यासाठी काल ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधींनी सुद्धा भेट घेतली आहे, तर यंदा पुन्हा एकदा ब्राह्मण समाजातीलच उमेदवार कसब्यामध्ये देणार का बदल? समाज म्हणून पक्ष हा कधीच निर्णय करत नाही. जात धर्म पंथापेक्षा उमेदवाराची जे काही क्रेडिबिलिटी आहे, कुठलाही उमेदवार हा जातीच्या आधारावर ठरत नाही. उमेदवार हा त्याच्या कॅपॅसिटीवर ठरतो, त्याच्या लोकप्रियतेवर ठरतो, आणि त्यामुळं मला वाटतं आमचे जेवढे उमेदवार आहे ते उमेदवार जनतेला काय वाटतं, कार्यकर्त्याला काय वाटतं, जनतेचं मत काय आहे, कार्यकर्त्यांचं मत काय आहे, आणि उमेदवाराचं स्वतःचं रीच काय आहे, याच्यावरही खूप काही गोष्टी असतात. त्यामुळं समाज म्हणून कुठलाही निर्णय करण्यापेक्षा त्याचा कर्तृत्वावर निर्णय करू.
वडगाव शहरी मध्ये केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करतं किंवा जाहीर करणार, त्यामुळं जी बाब माझ्या अधिकारात नाही ती मी या ठिकाणी बोलणं योग्य नाही। वडगाव शहरीच्या जागेवर त्यांना माझ्या शुभेच्छा, एवढंच मी बोलू शकतो। त्यांना मी वारंवार सांगितलं की बाबा युतीच्या राजकारणामध्ये काही दिवस थांबावं लागतं, जेव्हा आपण युती करतो तेव्हा काही सीट आपल्याला नाही मिळणार, पण त्याला आता लढायचं आहे निवडणूक, त्यामुळे त्यांना मी काही फार आग्रह करू शकत नाही, पण आमचा प्रयत्न आम्ही केला। वडगाव शहरीमध्ये सर खास अजित पवारांना भेटले आहेत, संजय काका पाटील आता महायुतीच्या मध्ये अजित दादा आहे, त्यांना भेटलं तर काय वावगा आहे, ते काही विरोधी पक्षाला थोडी भेटले। भाजपने एक जाहिरात तयार केली ज्यामध्ये उद्धव ठाकरेंना दिवसण्यात आलेलं आहे, त्यांची भाषाशैली, त्यांचं भाषण, एकूण महाविकास आघाडीवरती त्या जाहिरातीतून जोरदार टीका करण्यात आलेली आहे। नाही, उद्धव ठाकरेंची परिस्थिती फार वाईट आहे। उद्धव ठाकरे जे भाषण देतात दसरा मेळावा, आता दसरा मेळाव्याचं उद्धव ठाकरेंचं भाषण हास्य जत्रा होती, जसं त्यांची परिस्थिती शरद पवार साहेबांनी अशी करून ठेवली आहे, शोले पिक्चर होता ना की आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे साथ आओ, जेलरची परिस्थिती होती शोले पिक्चरमध्ये, जेलरची परिस्थिती जशी होती आधे इधर आधे उधर बाकी मेरे साथ, बाकी कुछ उसके पीछे रहे नाही, अभी त्यांच्या मागे कोण राहिलं नाही आहे, आता ते एकटे चालले आहेत पुढं जेलर सारखे, बाजूचे बाकीचे लोक पडून गेले आहेत, अशी परिस्थिती उद्धव ठाकरे झाली आहे। आणि ते एक गाणं आहे, कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन, कोई लौटा दे मुझे बीते हुए दिन, अशी परिस्थिती ते पवाराकडे ते काँग्रेसकडे मांडतायत, आणि दोन्ही पार्ट्या त्यांना सोडून चालल्या आहेत। आता उद्धव ठाकरेची उपयुक्तता त्यांच्या दृष्टीने संपलेली आहे, पण याला जबाबदार उद्धवजीच आहे, कारण उद्धवजींनी जेव्हा शरद पवार साहेबांनी काँग्रेसचा हात पकडला तर उद्धवजींनी हा विचार केला पाहिजे होता की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार जे होते की आम्हाला ज्या दिवशी काँग्रेससोबत जावं लागेल त्या दिवशी आम्ही शिवसेना बंद करू, हा विचार जर उद्धव ठाकरेजींनी केला असता तर आमच्याशी नाराजी होती तर वेगळं काही करता आलं असतं, पण काँग्रेसशी का गेला प्रश्न आहे। वडगाव शहरीचा तुमचा उमेदवार ठरला का सर, कारण टिंगरेंचं तिकीट कापलं जाणार आणि कमळ फुलणार असं तुमच्यात चर्चा, आमच्यात काही चर्चा नाही आहे। नाही आम्ही काही बोललोच नव्हतो असं, तुम्ही विपर्यास करताय आणि जाणीवपूर्वक मीडियाच्या माध्यमातून विपर्यास करताय। मी बोलताना असं बोललो की एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहे, चांगल्या पद्धतीनं राज्य चालवतात आहे, खरं तर एकनाथ शिंदेजींनी फार मोठं मन केलं की राज्याचे सरकार जे शासन आहे अशा लोकांतून शासन, त्यांनी जे लोक महाराष्ट्राला न्याय देत नव्हते महाराष्ट्राच्या विधानमंडळात फक्त अडीच वर्षात दोन वेळा आले, ज्यांच्या खिशाला पेन नव्हतं असे मुख्यमंत्री बघितले आहेत आपण उद्धव ठाकरे। जनतेच्या न्यायाकरता, जनतेला न्याय म्हणून देण्याकरता महत्वाची भूमिका एकनाथ शिंदेजींनी घेतली। एकनाथ शिंदेजी पूर्ण वेळ काम करतात आहेत, अवेलेबल आहे पूर्ण वेळ, आणि आम्ही एवढा मोठा पक्ष राहूनही आम्ही सर्व एकमत करून आम्ही एकत्र आलो। आमचं एवढं साहजिक संघटनेचं म्हणणं असतं की जे काही सत्तेमध्ये आहे आम्ही मोठा भाऊ म्हणून एकनाथजी आमच्याकडे लक्ष देत आहे, अजून त्या ठिकाणी जास्त लक्ष द्यावं एवढंच त्याशी म्हटलं। महादेव जानकर यांनी फार तडका आहे आणि भाजपकडे ईडी सीबीआय सारखं हत्यार आहे असं संजय राऊतांचं, संजय राऊतांच्या आता या बोलण्याला लोक कंटाळले आहे, संजय राऊतांच्या ती कॅसेट आता बंद झाली आहे, आता लोक एकदा लोकसभेत त्यांनी खोटं बोलून मतं घेतले आहे। उद्धव ठाकरेंची अवस्था अतिशय वाईट असल्याची टीका या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे। तर दुसरीकडे भाजपची आज पहिली यादी सुद्धा जाहीर होणार आहे, या पहिल्या यादीत कोणाला स्थान दिलं जात आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल। या सगळ्याविषयी अधिक जाणून घेण्याकरता आपले प्रतिनिधी चेतन ननावरे सुद्धा आपल्या सोबत जोडले जात आहेत। भाजपची आज पहिली यादी जाहीर होणार आहे, 100 अधिक उमेदवारांची ही पहिली यादी असेल, अगदी थोड्याच वेळात या यादीला ही यादी जी आहे ती समोर येईल आणि ही नावं समोर येतील उमेदवारांची। पहिली यादी आज भाजपची जाहीर होतीये। गेले अनेक दिवस या सकाळ संदर्भात दिल्लीत अनेक खलबतंसुद्धा सुरू होती, आजही दिल्लीत
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल होणार आहे, चर्चा होणार आहे, पण अर्थातच या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची पहिली यादी जाहीर होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।